वाढत्या मागणीमुळे व्यावसायिक प्रगती वेगाने होत आहे. ही प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचे भान जपायला हवे. सामाजिक कार्याची आणि सकारात्मक विचारांची जोड मिळाली तर चांगल्या शहरांची व समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी केलं आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे आयोजित BAI शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चरल कॉम्पिटिशन 2023 या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित गुलाबचंद बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरटन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी BAI पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष सुनील मुंदडा, BAI महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन देशमुख, WBSCCचे अध्यक्ष हरप्रीत सिंग आनंद, BAI पुणे सेंटरचे अध्यक्ष DS चौधरी, उपाध्यक्ष व WBSCCचे संयोजक सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचा BAI पद्मश्री BG शिर्के लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड श्रॉफ उद्योग समूहाचे जयप्रकाश प्रवीणचंद उर्फ JP श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1,11,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी BAIच्या इंजिनिअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले. बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये एस्कॉन प्रोजेक्टला निवासी श्रेणीत, रोहन बिल्डर्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि BG शिर्के यांना निवासी सोसायटी श्रेणी, रत्नरूप प्रोजेक्ट यांना व्यावसायिक इमारतीत 2 पुरस्कार, रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन आणि सूरज बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना औद्योगिक श्रेणी, TNT इन्फ्रा लिमिटेड आणि अजवानी यांना इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणी, BG शिर्के आणि शुभम एपिक प्रायव्हेट लिमिटेड यांना सरकारी प्रकल्प, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टू बेअर श्रेणी 2 पुरस्कार, सुगम कन्स्ट्रक्शन यांना लँडस्कॅप या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सो डोंट लाफ एट बिग फिगर्स, अज्युमिंग यू कॅनॉट अचीव देम, बट वी नीड टू हॅव दोज इन फ्रंट ऑफ अस अँड वी शुड देअरफॉर बी एबल टू यूज दॅट टू गो फॉरवर्ड. अँड दॅट्स वेअर आय अप्रिशिएटेड दिस वंडरफुल आयडिया ऑफ रिवॉर्डिंग एक्सलन्स, appreciating contribution and making people feel that they can do these things. Now, talking about where are we going now, what kind of construction should we have? You know, Steve Jobs once said that it's not just the look and feel, but how it works that is equally important. Similarly, I have a wonderful thing said by Gianni Agnelli, the founder of Fiat, where he talked that we must create systems and doing things in a manner where there's a word in Italian called spezzatura, which means making the difficult look easy. That comes only and only when we are in a position to build things with the simplicity of doing it. It's this idea of making things look easy comes from akin to a modern architect. Form followed function. Innovations were driven by circumstance. There was no ornamental form.